गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रों, आज आपण बघणार आहोत साइन रूल। साइन रूल मध्ये काल प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण एक ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी प्रूव केलं होतं। आपल्याला दाखवायचं आहे की आरएच सापल्यानंतर टू टाइम्स रेडियस आणायचं। बघा मग काय केलं, त्यासाठी हे प्रूव करण्यासाठी आपण हा थेरम इथं मी राईट केलंय। बघा समजून घ्या काय केलं सुरुवातीला, की ही बाजू कन्सिडर आहे, आपल्याला दिलेली आहे, आपल्याला साईड दाखवायची टू आर, टू टाइम्स ऑफ रेडियस करायचं। मग काय केलं, लेट अस कन्सिडर अ ट्रायंगल ए बी सी हूज साइड अँड अँगल आर, म्हणजे साईड अँड अँगल त्यांच्या प्रपोर्शनमध्ये कशा, ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी इक्वल टू इक्वेशन नंबर फर्स्ट या पद्धतीने घेतलं। आणि नंतर हा थेरम समजून घेण्यासाठी आपण ही फिगर ड्रॉ केलेली। बघा ही फिगर व्यवस्थितपणे समजून घ्या की जेणेकरून तुम्हाला हा थेरम लिहिता येईल। ही थेरम थेरमसाठी ही फिगर खूप महत्त्वाची आहे। बघा काय केलं, मग फिगरचं डिस्क्रिप्शन मी इथं लिहिले। बघा काय दिलंय, बघा फिगर डिस्क्रिप्शन, नाव इन ट्रायंगल ए बी सी इच अँगल इज नॉट राईट अँगल। एक ट्रायंगल कन्सिडर केला सुरुवातीला ए बी सी, आणि त्याच्यातले तीनही अँगल जे आहेत ते राईट अँगल असूच शकत नाही, कारण की 90+90+90 जर म्हटलं की ते 270 होईल, आणि ट्रायंगलची सम फार तर फार 180 असते। म्हणून काय करू सिटर केलं आपण की त्यांचे तिघांचेही तीनही अँगल काय असू शकत नाही, राईट अँगल ट्रायंगल असू शकत नाही। म्हणून काय केलं, नाऊ ए इज अ नॉट राईट अँगल ट्रायंगल, ए इज अ नॉट राईट अँगल, सपोज ए इज अ नॉट राईट अँगल, मग ए हा राईट अँगल नाही असं आपण कन्सिडर केलं। मग नंतर ए पासून एक व्हर्टेक्सवरून एक परपेंडिक्युलर घेतला, म्हणजे आपण ए आणि पी ला डायमीटर म्हणलं। काय म्हणलं, ए पी इज अ डायमीटर ऑफ सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल ए बी सी, एक सर्कम सर्कल ड्रॉ केलं, त्यानंतर एक ए पी नावाचे काय घेतला, तो डायमीटर घेतला, आणि ए पी इज इक्वल टू आर, ऑब्विसली टू टाइम्स ऑफ रेडियस, डायमीटर इज ऑल्सो टू टाइम्स ऑफ डायमीटर, रेडियस, ए पी इज अ डायमीटर घेतला। नाव काय केलं, आता तिथं परत म्हटलं मी ए पी इज अ डायमीटर ऑफ सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल ए बी सी, जेवढं काही फिगरमधलं डिस्क्रिप्शन आहे जेवढं तुम्हाला लिहिता येईल तेवढं व्यवस्थितपणे लिहित चला। बघा सोपं आहे अगदी। मग काय केलं, बघा सगळ्यात महत्त्वाची स्टेप की तुम्हाला इथे एक मार्क असणार आहे ती महत्त्वाची, काय केलं त्यांनी, मेजर अँगल ऑफ ट्रायंगल, सॉरी मेजर अँगल ए बी सी, बघा आता ए बी सी अँगल कुठे, बघा ए बी सी अँगल, नेक्स्ट इज इक्वल टू कोणाचा इक्वल आहे, तो मेजर अँगल ऑफ ए पी सी, म्हणजे हा जो बी अँगल आहे आणि हा जो पी अँगल आहे, हे दोन अँगल कसे आहेत, इक्वल आहेत, कसे आहेत, इक्वल आहेत। मग कसे इक्वल आहेत, बघा काय इक्वल आहेत, बघा आपल्याला टेंथमध्ये एक थेरम होतं, बघा ए बी सी न कोणती आर्क कवर केली, तर ए सी एवढी आर्क कवर केली। बघा बघावर का, ए बी सी या अँगलने कोणती आर्क कवर केली, ए सी केली, नेक्स्ट ए पी सी अँगलनी परत कोणती आर्क कवर केली, तर ए सी आर्क कवर केली। आणि म्हणून आपण म्हणू दोनही अँगलच्या जर आर्क कशा असेल, सेम असेल, तर ते दोन अँगल कशा असतील, सेम असतील, त्याला आपण म्हणतो इन्स्क्राइब्ड अँगल। काय म्हणतो, इन्स्क्राइब्ड अँगल। मग काय म्हणता येईल, मेजर अँगल ऑफ बी इज इक्वल टू मेजर अँगल ऑफ पी, आणि यावरून आपण म्हणूया बी अँगल आणि हा पी अँगल कसे आहेत, सेम आहेत। बघा आणि म्हणून इन ट्रायंगल ए सी पी, बघा इन ट्रायंगल ए सी पी इज राईट अँगल ट्रायंगल मेड बाय ए पी। बघा हा डायमीटरमुळं जो सी आहे, डायमीटर आपण घेतला आणि ट्रायंगलवरला कोणताही एक पॉईंट घेतला आणि आपण त्याने जर ट्रायंगल ड्रॉ केला, तर ऑब्व्हियसली तो काय असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो। बघा आपला हा टेंथचा परत थेरम आहे। म्हणून काय, ए सी पी इज द राईट अँगल ट्रायंगल। बघा म्हणून काय केलं होतं, आपला साईन बी इज इक्वल टू साईन पी आलं होतं, म्हणून मी काय केलं की साईन बी दोघांचेही साईन अँगल घेतले, मग साईन बी इज इक्वल टू साईन पी, कारण की दोघं अँगल सेम आहे, म्हणून त्यांचे साईन जरी घेतलं ते कसं असणार, इक्वल आहे। मग बाय प्रपोर्शन साईन बी अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, मग बीची अपोजिट साईड कोणती आहे, तर ए सी आहे, कोण आहे, ए सी आहे अपॉन हायपोटेनियस, कोण आहे, हायपोटेनियस ए पी आहे, बघा इन फ्रंट ऑफ 90 डिग्री ए पी, हेन्स ए सी अपॉन, बट ए सी इज अ साईड ऑफ इन फ्रंट ऑफ अँगल बी, हेन्स इज स्मॉल बी, साईन बी इज इक्वल टू साईन पी इज इक्वल टू बी अपॉन टू आर, बी अपॉन टू आर, हेन्स साईन बी इज इक्वल टू बी अपॉन टू आर, टू आर डिवाइडला होता इकडे मल्टिप्लायला, साईन बी मल्टिप्लाय असेल डिवाइडला ठेवूया, टू आर इज इक्वल टू बी अपॉन साईन बी, हेन्स इक्वेशन नंबर सेकंड, आणि इक्वेशन नंबर फर्स्ट आपल्याला गिवन होतं। मग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणता येईल, बघा फ्रॉम फर्स्ट अँड बी अपॉन साईन बी इज इक्वल टू आर, हेन्स ए अपॉन साईन ए इज इक्वल टू आर, हेन्स सी अपॉन साईन सी इज इक्वल टू आर, हेन्स आपल्याला असं म्हणता येईल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी इज इक्वल टू
टू आर आणि ही तुमची काय असणार आहे आर एच एस ए. परत एकदा व्यवस्थितपणे समजून घ्या की हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला साइन रूल आहे याचे दोन प्रूफ आपण दोन पार्ट मध्ये बघितले. बघा त्यामध्ये बघितले आपण एल एच एस घेतली आर एच एस प्रूफ केली, आर एच एस घेतली एल एच एस प्रूफ केली. त्यासाठी फिगर सर्वात महत्वाचे आहेत. काय लेट अस कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. ईच अँगल इज नॉट राईट अँगल ट्रायंगल. ड्रॉ सर्कमफरन्स ऑफ द ड्रॉ द डायमीटर्स अँड इन्स्क्राइब्ड अँगल आपण त्यामध्ये उल्लेख केला आहे. आर कार सेम हेन्स अँगल आर सेम. म्हणजे हा बी आणि हा पी अँगल जर सेम दाखवला तर आपल्याला काय करता येईल तो प्रूफ जे आहे ते इझिली काय करता येईल व्यवस्थितपणे करता येईल. व्यवस्थितपणे समजून घ्या. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.